चलिए भिवंडी से एक बड़ी खबर आ रही है। भिवंडी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना, भाजपा को छोड़ सैकड़ों की संख्या में युवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना में हुए शामिल। आपको बता दें कि भिवंडी के तिलक मंदिर में एक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में कार्यकर्ता प्रवेश व नवीन पद नियुक्ति का आयोजन किया। भिवंडी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष प्रदीप बोड़के ने जहाँ पर सैकड़ों की संख्या में महाराष्ट्र नवनिर्माण सेना में लोग शामिल हुए। आपको बता दें कि इस कार्यक्रम में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के थाने जिला अध्यक्ष अविनाश जाधव, जिला अध्यक्ष मदन अन्ना पाटिल, संजय पाटिल, शरद नगावकर, संतोष साड़वी, भरत चौधरी सहित महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कई पदाधिकारी इस कार्यक्रम में उपस्थित थे, जहाँ पर इस कार्यक्रम की शुभारंभ दीप उज्ज्वलन कर की गई। आपको बता दें कि वहीं पर आए हुए थाने जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने अपने वक्तव्य में कहा कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जातिवाद करने वाली पार्टी नहीं है। वहीं पर इस कार्यक्रम में सभी आए हुए मान्यवरों का स्वागत पुष्प गुच्छ देकर भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप बोड़के ने किया। वहीं पर सभी युवकों को नियुक्ति पत्र देकर सभी को महाराष्ट्र नवनिर्माण सेना में शामिल की गई। आइए देखते हैं इस कार्यक्रम का एक दृश्य। कार्यक्रम कार्यकर्ता प्रवेश मिलावा वो
नवीन नियुक्ती बंधूंनो फार वर्षापासून चाललेला फार महिन्यापासून वर्ष चाललेला नवीन नियुक्ती नवीन नियुक्ती तर माझा मध्ये साहेबांची एकदा चर्चा आली साहेब बोलतो मी नियुक्ती करीन नवीन पण पक्षामध्ये काम करणारे पाहिजे मला आपल्याला आज आले आणि वेळ वाईट जर दिसली तर लगेच साईडला निघाले असे आपल्याला कार्यकर्ते नकोय माझ्या बोलले बरोबर आहे आपल्याला असेच लोक पाहिजे उशीर धरा बांधला नाही मी थोडा उशीर केला माझ्या साहेब पण मी तुम्हाला एक विश्वास देतो या मंचावर जे पदाधिकारी आपण आज नेमणार आहोत ते नक्कीच तुम्हा आमच्या व आदरणीय रावसाहेबांच्या विश्वासाला तडा येऊन देणार नाही याची मी गवाही देतो मी अजून एक दोन शब्द बोलीन नवीन कार्यकर्ते नवीन नियुक्ती प्रवेश आहे बंधूंना नुसता पद घेतला का आपली जबाबदारी संपत नाही मी याच्या अगोदर सुद्धा काही मीटिंगमध्ये कधी काही छोट्या मोठ्या वेळामध्ये बोललोय पक्षाचा एक कार्यकर्ताही असेल मनसेचा तर त्याच्या घरावर त्याच्या घराच्या छतावर मनसेचा झेंडा दिसला पाहिजे याचा कारण असं आहे इतर कुठल्या पक्षाचा व्यक्ती जर जाताना त्याला समजला पाहिजे आणि आपल्या पक्षाचा पदाधिकारी कुठला बाहेर गावी आला असेल त्यालाही समजला पाहिजे का या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आहेत जो आपला झेंडा आहे ही निशाणी पाहिजे कार्यालयात कार्यालयात ऑफिसचा झेंडा असतो पण आपण जिथे राहतो आपण मनसेचा पदाधिकारी नसून एक कार्यकर्ता येतो झाला तर आपल्या आपल्या घरावर मनसे झेंडा दिसलाच पाहिजे अशी माझी तुम्हाला एक कळकळी विनंती आहे एक मी तुम्हाला सूचना देतो काही झेंडा लागलाच पाहिजे काम करत असताना लहान सहान मोठे छोटे गोष्टीची अडचणी येत जाते आणि ते यायलाच पाहिजे जोस्तर अडचणी येत नाही तोस्तर तुम्ही खंबीर निर्णय करू शकत नाही सांगायला तात्पर्य म्हणजे असं आहे नवीन नवीन परेड प्रवेश झाल्यावर तुमच्याकडचे काही नगरसेवक म्हणा काही इतर पक्षाचे पदाधिकारी म्हणा ते तुम्हाला काही तुमने मारलं असतील किंवा काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे धमके असेल तर कुठल्या धमकीला बळी पडायचा अधिकार नाही तुम्हाला गरज नाहीये सांगायला तात्पर्य असं आहे का आपला जो नेता आहे आदरणीय रावसाहेब ठाकरे जो नेता असा खणकर नेता आहे तर त्याला कोणाची गरज नाहीये त्याचं नुसतं नाव आणि आवाज ऐकलं तरी चांगल्या जणांची फाटते मी तुम्हाला एकच सांगेन बिनधास्त काम करा पक्षाचं काम करत असताना मी भिवंडीचा शहर अध्यक्ष आहे लहान सहान मोठे छोटे काय अडचणी असेल तर सगळ्यात प्रथम मी तुमच्या समोर येईन हे विसरू नका आणि दुसरी गोष्ट काम करत असताना एक प्रामाणिकपणे काम करा हे असं मला काही वेळा माझे साहेबांनी मला सांगितलेलं आहे किंवा प्रदीप काम करत असताना घाई नकोस गोरू नकोस निवान काम करत जा पक्षाचं काम इमानदारी करत जा काम करत असताना काही अडचणी आले तरी बॅलन्स घेऊ नकोस पक्ष आपला 100% येणाऱ्या भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे बंधू वाढणार आहे म्हणजे मी का बोलतो हे तुम्हालाही माहिती असत आज महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे जे काय प्रसंग तुमच्या समोर आले आमच्या समोर आले जसं फेरीवाल्यांचा प्रश्न आता मध्येच एक कोण सुषमा आणलेली ताई होती कुठल्या आपल्याकडे कार्यकर्ते होती त्या ताईने एक व्हिडिओ क्लिप काढली आणि तिने म्हणाले त्या रावसाहेब फेरी करायला हुशारी करतात माझा ओपन चॅलेंज आहे त्यांनी गुजराती मराठी हुशारी करावा हा गुजराती मराठी आमच्या गावामध्ये कापतात तुम्ही काय आम्हाला शिकवता तुम्ही आम्हाला मजबूर करता बोलायला लावता आणि सांगायला तुमचा अर्थ का फेरीवाले गरीब आहे हे ते ती सुषमा आणले ताई बोलवली त्यांना मी व्हॉट्सअपवर त्यांना निरोप ताबडतोब दिला का ताई फेरीवाले गरीब आहे भायांना आले हे आम्हालाही कळतो आदरणीय रावसाहेब ठाकरे साहेबांनाही कळतो पण त्यांनी आमच्या खांद्यावर बसून मुतावा तो उत्तर बर्दास्त करायची महाराष्ट्राच्या मराठी माणसाला एवढी सहनशक्ती नाही त्या ताईने जो मला म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवला त्याचा उत्तर मी थोडक्यामध्ये असं दिला आदरणीय रावसाहेब ठाकरेंनी काय आपल्या मनात नाही गेला रावसाहेब वाचक आहे विचारवंत आहे जेव्हा ते बोलतात तर फार विचार करून बोलतात तर काय बोलायला पाहिजे आणि काय लिहायला पाहिजे आणि काय सांगायला पाहिजे मी त्यांना सांगितलं का ताई व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर तुम्ही आम्हाला नका शिकू जेव्हा रावसाहेबांनी मुद्दा उचलला तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि तो कोण बोलतो निरु
आपल्याला एक झेंडा दिला आणि तुम्ही 100 गट करून बसले, पहिले तुमचा पक्ष जमा, एक बीजेपीच्या पागाई लढतो, एक शिवसेनाच्या पागाई लढतो, एक राष्ट्रवादीच्या पागाई तुमचे नेते लढतात. आमचा आदरणीय दादासाहेब ठाकरे वन मॅन आर्मी, तो कोणाकडे जाईत नाही, लोक त्याच्याकडे येतात, हे मी विसरू नका. त्यांना मी माझ्या व्हॉट्सअपच्या माझं उत्तर दिला, जाईत म्हणून उत्तर दिला. शेवटी आम्ही आया घरी इज्जत द्यायला, आदरणीय ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलंय आणि साहेबांनी शिकवला का, पोलीस कर्मचारी तो लहान कर्मचारी असो या कमिशनर असो, पोलीस कर्मचारी सुद्धा इज्जत करा. का सणवार असताना तो आपली सुरक्षा करतो म्हणून त्याची इज्जत करा. तर ताईंना सांगितलं, ताई आम्हाला आया बहिणीची आणि पोलिसांची आणि लहान मोठ्याची इज्जत करायला आम्ही दास साहेबांनी आम्हाला शिकवलंय. पण आमच्याकडून आडवा आला तर त्याला तिडवा शिकवायची आम्हाला ताकद शिकवली साहेबांनी, हे विसरू नका. दर्शकों आज के लिए फिलहाल इतना ही, कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए दीजिए इजाजत, धन्यवाद.